या घडीला दिघे साहेबांसारखा माणूस हवा होता. दिघे साहेब असते ना तर नसतं घडलं तसं काही, किंवा ज्यांनी घडलंय घडवलंय ज्यांच्याकडनं घडलंय त्यांना तिथल्या तिथे शासन मिळालं असतं. कॅरेक्टर कोण आहे हे त्यांना कळेल, पण हा कोण करतोय हे ओळखायला कठीण आहे. पहिलं धर्मवीर बघितलं ना मी, सेकंड टाइम बघितलं मी जो आत्ता, तेव्हा मी पुन्हा एकदा मी आणि माझी बायको रड रड रडलो. आज कमलाकर सातपुते नावाला जी काही ओळख आहे त्याला बऱ्याच प्रमाणात आनंद दिघे साहेब जबाबदार होते. हॅलो, मी अदिती, इट्स मज्जा मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बरं, दिघे साहेबांचा धर्मवीर 2 हा चित्रपट येतोय आणि त्यामध्ये सगळ्याच गोष्टी उलगडणार आहेत. आणि आज अनाथ आश्रम इथे बाप्पा बसलेला आहे आणि एक नवीन गोष्ट आहे तुमच्यासाठी, कारण की या चित्रपटात आणखी 2 चेहरे दिसणार आहेत आणि हे आज आम्हाला कळलेलं आहे. पण भूमिका काय असणार आहे जाणून घेऊयात. कसे आहात दोघं? खूप छान. आणि गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. सुनील सर आणि कमलाकर सर दोघही तुम्ही चित्रपटात असणार आहेत आम्हाला असं सांगितलंय, पण भूमिका काय असणार आहे आम्हाला अजून कळलं नाहीये. तर कळू द्यायचं नाहीये. असं आहे की भूमिका अत्यंत महत्वपूर्ण भूमिका आहे दोघांच्याही, त्यामुळे त्या भूमिकेशी आम्ही दोघेही एकरूप झालो आहोत. अर्थात हे सगळं श्रेय प्रवीणकडे जातं आणि ह्या काही क्रिएटिव्ह टीमकडे जातं की त्यांनी आम्हाला काही क्लिप्स दाखवल्या किंवा काही लिंक्स पाठवल्या की त्याच्यावर आम्हाला ते काही करता येईल त्या कॅरेक्टरच्या बाबतीत. ॲक्च्युली तो सरप्राईज एलिमेंट आहे, म्हणजे लोकांनी तो सिनेमा बघितल्यानंतर त्यांना कळेल की आम्ही कोणती कोणती कॅरेक्टर्स करतो. आणि नक्कीच सिनेमा बघितल्यानंतर लोक लगेच कनेक्ट होतील त्या कॅरेक्टरबरोबर. अरे याला पाहिलं आहे किंवा हा अरे हा आहे असं होईल. फक्त इतक्यात आम्हाला सांगता येणार नाही, पण नक्कीच एक सरप्राईज एलिमेंट म्हणतो ना तशी आमची कॅरेक्टर्स आहेत, तर लोकांनी ती बघावीत आणि एन्जॉय करावीत अशी आमची अपेक्षा आहे. आज आम्ही बघितलं तेव्हा आम्ही शॉक झालो की हे पण आहेत का की नक्की काय. पण मंगेश सरांनी आम्हाला सांगितलं की आहेत पण अजून ओपन नाही केलं कॅरेक्टर. ओळखायला कठीण जाईल की हा कॅरेक्टर, हे कॅरेक्टर कोण आहे हे त्यांना कळेल, पण हा कोण करतोय हे ओळखायला कठीण जाईल. आणि असं आम्ही दोघेच नाही, असे बरेचसे चेहरे आहेत जे बघितल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल की अरे हा पण आहे हा पण आहे असे खूप लोक आहेत. आणि ते सगळं सरप्राईज मला वाटतं 27 नंतर उलगडेल. वेशभूषा जशी आहे, वेशभूषा तगडी आहे. मी तर म्हणेन की सगळं श्रेय मेकअप मंच आहे. आपले कोण कोंडावर नाव आठवत नाही असं, पण त्यांचं सगळं श्रेय आपण असं म्हणूया. विद्याधर काकांचं सगळं. पण जेव्हा या भूमिकेसाठी विचारणा झाली तेव्हाची काय रिएक्शन होती आणि कसं हे सगळं जुळून आलं? विचारणा जेव्हा झाली तेव्हा आपण पहिलं व्यवहाराचं बोलतो ना, तर ते व्यवहाराचं नक्की झालं, त्याचे काही प्रॉब्लेम नाही. पण जेव्हा त्यांनी कॅरेक्टर सांगितलं मला तेव्हा मला खूप आनंद वाटला. असं ह्या अर्थी की आतापर्यंत अनेक प्रकारची कॅरेक्टर केलेली आहेत, पण एक कुठल्या तरी व्यक्तीचं कॅरेक्टर करणं हे माझ्यासाठी आव्हानात्मक होतं आणि ते मला आव्हान नेहमी स्वीकारतोच. आणि मला आनंद वाटला की मी त्या माणसाचं मी कॅरेक्टर करतो आहे आणि ते मी प्रवीणने मला दाखवल्याप्रमाणे खूप समोरसून केलेलं आहे आणि खूप त्यातनं देण्याचा प्रयत्न केला आहे आणि लोकांना ती आवडेल अशी मला पूर्ण खात्री आहे. नाही, मला विचारल्यानंतर मी ताबडतोब हो म्हणालो होतो, कारण एकतर धर्मवीर सारख्या सिनेमाबरोबर कनेक्ट होणं ही खूप मोठी गोष्ट होती आणि त्यानंतर त्यांनी जे कॅरेक्टर सांगितलं ते खूप ओळखीचं होतं. मग मी जरा त्यांच्या, म्हणजे माझा स्वतःचा अभ्यास म्हणून मी त्यांच्या काही क्लिप्स बघितल्या किंवा ते कसे आहेत किंवा कसं नाही ते कॅरेक्टर, त्याच्याबद्दल थोडंसं जाणून घेतलं. पण सगळ्यात मोठा फायदा झाला तो प्रवीण तरडेंचा, कारण त्यांच्या डोक्यात सगळं क्लिअर होतं की ते कॅरेक्टर कसं बोलणार आहे, कसं वावरणार आहे. त्याच्यामुळे सेटवरती आणि हे सगळे बाकीचे होते दिग्गज, त्यांच्यामुळे खूप फायदा झाला. आणि ते जे सगळे आहेत ना ते बघितल्यानंतर नक्कीच लोकांनाही खूप मजा येणार आहे की अरे ही लोक पण या कॅरेक्टर्समध्ये आहेत. तर ते म्हणजे खरंच मजेशीर आहे आणि सगळेच आम्ही या फिल्मशी कनेक्टेड आहोत त्याच्यामुळे खूप आनंद होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचा मित्र मंगेश देसाई याचा निर्माता आहे, याचा जास्त आनंद आहे. तुम्ही दोघही मला रंगवून सांगताय, पण मला पण आता कळत नाही की नक्की कोणत्या कॅरेक्टर मध्ये तुम्ही. आधी पहिलं धर्मवीर बघितलं ना मी, सेकंड टाइम बघितलं मी जो आत्ता, तेव्हा मी पुन्हा एकदा मी आणि माझी बायको रड रड रडलो. त्यामुळे धर्मवीर 2 आमच्यासाठी खूप आवडण्यात. धर्मवीर 2 म्हणजे पहिला आवडण्यामागचं कारण असं होतं की आज कमलाकर सातपुते नावाला जी काही ओळख आहे त्याला बऱ्याच प्रमाणात आनंद दिघे साहेब जबाबदार होते, कारण मी ज्या नाटकामुळे लोकांना कळलो यदाकदाचित, हे नाटक 7-8 प्रयोगाला बंद पडलं होतं, पण फक्त दिघे साहेबांच्या मध्यस्थीमुळे त्याचे प्रयोग झाले. आम्ही त्याचे 4,500-5,000 प्रयोग केले, त्याच्यामुळे त्यांचा इम्पॅक्ट होता. आणि जेव्हा मला विचारणा झाली तेव्हा मी लगेच हो म्हणालो, कारण या निमित्ताने त्या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली होती.
आणि त्यांचं आपण काहीतरी देणं लागतो, म्हणजे त्याचे उत्तराई तर होऊ शकत नाही, पण निदान त्यांच्या सिनेमात एक छोटस भूमिका मिळावी यासाठी नेहमी मी मंगेशला पहिल्या याच्यानंतर म्हणालो पण होतो की सिनेमा खूप छान आहे, मला खूप आवडला, फक्त एक गोष्ट खटकली. तर तो म्हणाला कोणती, म्हटलं मी नव्हतो त्याच्यात. तर ते जर पुढच्या भागात असेल तर सिनेमा आणखीन चांगला होईल. त्याच्यामुळे त्याने मला इमिजिएट विचारलं सेकंडला आणि मी लगेच ताबडतोब फोन म्हणालो. त्याच्यामुळे आमची कॅरेक्टर्स बघायला तुम्ही थिएटरमध्ये या असं पुन्हा पुन्हा आम्ही प्रेक्षकांना सांगू इच्छितो. आता दिघे साहेबांच्या अनाथाश्रमात बाप्पाचं आगमन झालेलं आहे, हा सगळा माहोल आहे, पण आजही दिघे साहेब इथे आहेत, आपल्यात आहेत असं आपल्याला वाटतंय, त्याबद्दलच काय सांग? खरं म्हणजे दिघे साहेबांसारखं माणूस म्हणजे आम्ही खूप मिस करतो म्हणा की त्यांची कमी खूप खूप जाणवते की या घडीला दिघे साहेबांसारखा माणूस हवा होता. खूप गरज होती. जे काही गोष्टी घडत आहेत आजूबाजूला ते दिघे साहेब असते ना तर नसतं घडलं तसं काही, किंवा ज्यांनी घडलं आहे घडवलं आहे ज्यांच्याकडनं घडलं आहे त्यांना तिथल्या तिथे शासन मिळालं असतं असं मला वाटतं, कारण त्यांची खूप गरज होती. कारण दिघे साहेबांनी ज्या पद्धतीने सर्वसामान्य माणसांचे झाले होते ना ते, की त्यांच्यासाठी त्यांनी जे केलं की त्यांना वरती वरच्या देवाची त्यांना देणगी होती म्हणा किंवा काहीतरी होतं त्यांच्यात अशी शक्ती की आजही त्यांची कमी जाणवते म्हणा किंवा त्यांच्या आजूबाजूला अस्तित्व जाणवतं आम्हाला की त्यांची सतत आठवण येत राहते. सर करताना पण आम्हाला असं जाणवायचं सतत की म्हणजे पुन्हा एकदा विद्याधर काका आहेत ना त्यांच्या मेकअपला सॅल्यूट आहे, कारण जेव्हा जेव्हा प्रसाद यायचा ना गेटअप करून आम्हाला असं वाटायचं की दिघे साहेब आहेत सेटवर आणि ते सतत जाणवत राहायची ती पॉझिटिव्ह एनर्जी त्याच्यामुळे. आणि आता जसं सुनील सर म्हणाले ना तसं खरंच आज हवे होते दिघे साहेब, कारण आता जे काय आजूबाजूला घडत आहे, कारण दिघे साहेब असे नेते होते ना आय थिंक की ते कार्यकर्त्यांचे होते सामान्य लोकांचे होते. त्याच्यामुळे मी आता ठाण्यात राहतो, ठाण्यामधल्या बऱ्याच कुटुंबांच्या देवघरात दिघे साहेबांचा फोटो असण्यामागचं कारण तेच आहे. त्याच्यामुळे दिघे साहेब असायला हवे होते आणि ही आमची त्यांना आय थिंक आदरांजली किंवा श्रद्धांजली म्हणू शकतो. पार्ट टू येतोय तो, त्याच्यामुळे नव्याने दिघे साहेब आणखीन लोकांना कळते. जेव्हा तुम्ही सेटवर असायचात तेव्हा प्रसादोक त्या गेटअपमध्ये असायचे, आनंद दिघे सरांच्या साहेबांच्या गेटअपमध्ये असायचे, तेव्हा असं कधी झालं पहिल्यांदा बघितलं तेव्हा असं पाया पडावं असं पडलो आम्ही? पडलो आम्ही समोर सेटवर होतो प्रसाद गेटअप करून तिथे बसला होता, आम्हाला माहिती नव्हतं तो आत बसला आणि आम्ही जस्ट चेंजिंग करायला आलो होतो तिथे बसला होता. म्हणजे काय बोलावं किंवा काय करावं कोणालाच कळे ना, आम्ही सरळ त्यांनी नमस्कार केला. म्हणजे काय ती वेगळी जादू होती त्यांना त्यांच्याच कुलकीला किंवा त्यांना नमन शतश हा दंडव झाला. त्यांची संपूर्ण कथा ही दोन चित्रपटात तरी नाही शक्य होणार नाहीये, अजिबात नाही होणार. अजून आहेत बरेच भाग आहेत, जसे आमचे कॅरेक्टर्स आहेत तसे ते भाग हळूहळू उलगडतील. मला वाटतं की दिघे साहेबांनी परत जन्म घ्यावा परत यावं असं मला खूप वाटतं. धन्यवाद आणि तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. आता आम्हाला उत्सुकता लागली आहे की नक्की चित्रपटात कोणत्या भूमिका असणार आहेत, सो आम्ही वाट बघतोय. थँक्यू सो मच. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.